आकाशवाणी नागपूर हमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या वर्गावर अत्याचाराची तीव्रता कमी होत असल्याचं राज्याचे सामाजिक न्यायमंत्री अविनाश महातेकर यांचं प्रतिपादन मुंबईचे हफकिन जीव औषध महामंडळ देशासह परदेशात पुरवणार पोलिओ लस नागपूर विभागातील गडचिरोलीमध्ये प्रथमच बालहक्कांबाबतच्या प्रकरणांवर सुनावणी आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरचा आयसीसीच्या मानाच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यावरील प्रमाण इतर विभागापेक्षा विदर्भात कमी असल्याचं मत राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी नागपूर इथं व्यक्त केलं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचाराच्या बाबत नागपूर इथं वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि समाजकल्याण अधिकाऱ्यांसोबत विभागीय आढावा बैठक आज त्यांनी घेतली यानंतर पत्रकारांना याबाबत माहिती देताना महातेकर म्हणाले की अनुसूचित जाती आणि जमातीच्या वर्गावरील अत्याचाराची तीव्रता कमी होत असून बऱ्याच प्रकरणांमध्ये साक्षीदार फितूर झाल्याचं दिसून आलं तर काही प्रकरणांमध्ये स्वतः तक्रारदारच फितूर झाल्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा होण्याचं प्रमाण अत्यल्प असल्याचं अविनाश महातेकर यांनी स्पष्ट केलं समाजकल्याण विभागाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विभागाच्या समतादूतांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचं सांगून समाजकल्याण मंत्री महातेकर म्हणाले की या विभागाच्या योजनांचा फायदा योग्य लाभार्थ्यांना मिळाला किंवा नाही याचीही पडताळणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर सर्वंकष चर्चा होण्यासाठी विशेष प्रयत्न समाजकल्याण विभागामार्फत केले जाणार असून अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं सामाजिक कार्यात योगदान दिलेल्या शंभर कार्यकर्त्यांचा गौरव केला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगानं त्यांच्या भाषणासाठी देशातल्या त्या नागरिकांना आपले विचार पाठवण्याचं आवाहन केलं आहे नागरिक आपले विचार नमो ॲपच्या माध्यमातून पाठवू शकतात असं मोदी यांनी एका ट्विटर संदेशा माध्यमातून सांगितलं दरम्यान पंतप्रधान या महिन्याच्या अखेरच्या रविवारी येत्या अठ्ठावीस तारखेला सकाळी अकरा वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार हा कार्यक्रम मालिकेचा पंचावन्नावा भाग असेल या कार्यक्रमासाठी नागरिकांनी एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकावरून तसंच माय जीओव्ही ओपन फोरमवर आपले विचार कळवावे असं आवाहन करण्यात आलं आहे एकोणीश ब्याण्णवच्या बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी विशेष न्यायालयानं पुढच्या नऊ महिन्यात निर्णय द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते या प्रकरणात आरोपी आहेत या प्रकरणी साक्षी पुरावे नोंदवण्याची प्रक्रिया पुढच्या सहा महिन्यात पूर्ण करावी असंही न्यायालयानं सांगितलं आहा या प्रकरणाची सुनावणी होत असलेले विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती येत्या तीस सप्टेंबरला निवृत्त होत आहेत त्यांना सुनावणी पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले याबाबत उत्तर प्रदेश सरकारनं निर्णय जारी करावा असंही न्यायालयानं म्हटलं आहा नवी दिल्ली इथल्या भारतीय कृषी संशोधन नुकतेच प्रसिद्ध केलेल्या देशातील साठ कृषी विद्यापीठांच्या मानांकन यादीमध्ये राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाला चोवीसावा क्रमांक मिळाला आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये सर्वात वरचं मानांकन महात्मा फुले कृषी विद्यापीठाला मिळालं आहे देशातून एकूण साठ कृषी विद्यापीठांनी मानांकनांचा अहवाल सादर केला होता अकोल्या इथल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला अठ्ठेचाळीसावं मानांकन मिळालं आहे विधानसभेसाठीच्या मतदानासाठी मतदार याद्या पुनिरीक्षणाचा कार्यक्रम सुरू झाला असून एकोणीस ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे मतदारांना त्यांचं नाव मतदान केंद्र याविषयीच्या शंकांचं निरसन करण्यासाठी वीस एकवीस आणि सत्तावीस अठ्ठावीस जुलै या चार दिवशी विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचं महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगातर्फे कळवण्यात आलं आहा मुंबईतल्या हफकिन जीव औषध निर्माण महामंडळ पुढील काही वर्षात पोलिओ लसीच्या सुमारे पाचशे आठ दशलक्ष इतक्या डोसेसचं उत्पादन आणि वितरण करणार आहे यासाठी केंद्र शासनासह युनिसेफ आणि मोझांबिक देशांकडून महामंडळाला नुकतेच पुरवठा आदेश प्राप्त झाले आहेत भारताला पोलिओ मुक्त महामंडळानं मोठं योगदान दिलं आहे तसंच मार्फत महामंडळ आशिया आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका या खंडातील अनेक देशांमध्ये पोलिओ लसीचा पुरवठा करत आहे या माध्यमातून महामंडळ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलिओ निर्मूलनामध्ये मोठं योगदान देत आहे महामंडळानं स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांनी काढलेल्या पोलिओ लस पुरवठ्याच्या निविदेमध्ये भाग घेतला आणि यशस्वी निविदाधारक ठरला आहे त्यामुळे महामंडळाला पुढील तीन वर्षांसाठी तीनशे अडुसष्ट मिलियन डोझचा पुरवठ्याचे आदेश प्राप्त झाले आहेत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि सेवाग्राम आश्रमाचं नातं अधोरेखित करणारं टपाल तिकीट महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त प्रकाशित करण्यात येईल अशी माहिती वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यातील बालहक्कांबाबत सुनावणी नवी दिल्ली इथल्या आयोगाचे सदस्य डॉक्टर आर जी आनंद यांच्या अध्यक्षतेखाली आज गडचिरोली इथं झाली बालकांचे प्रश्न समजून घेणं आणि त्यांच्या तक्रारींचं ऑन द स्पॉट निवारण करणं हा या जनसुनावणीचा हेतू असल्याचं डॉक्टर आनंद यांनी सांगितलं याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे गडचिरोलीचे प्रतिनिधी शाळा व अंगणवाड्यांना दिलेल्या भेटी दरम्यान आढळल्या एकशे बेचाळीस तक्रारीवर आयोगाच्या सदस्यांनी तत्काळ निवाडा देत अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले उर्वरित दहा तक्रारीवर दिल्लीत निर्णय होणार आहे आयोगाने दिलेला निर्णय हाच अंतिम पर्याय असल्याने प्रशासनाला त्याची अंमलबजावणी करणे अपरिहार्य आहे आयोगाचे सदस्य प्रथमच गडचिरोली आल्याने या मागास भागातील बालकांच्या हक्कांचे संरक्षण होण्यास मदत होईल असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी जयंत निमगड गडचिरोली राज्यातील नागपूर वाशिम अकोला धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं त्या बरखास्त करून त्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंचायत गट गटविकास अधिकारी यांच्याकडे अनुक्रमे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सूत्रं सोपवण्यात आली आहेत नागपूरसह अकोला वाशिम धुळे आणि नंदुरबार या जिल्हा परिषदांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकांच्या संदर्भात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेल्या निरीक्षणाचं अनुपालन करण्याच्या अनुषंगानं राज्य शासनानं त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय आज संपुष्टात आणला गोंदिया इथं पोषण आहाराच्या डाळीच्या सीलबंद पाकिटात मृत वटवागुळ आढळल्यानं या प्रकरणाची दखल घेत अन्न आणि सुरक्षा विभागानं तातडीनं डाळीशिवाय अन्य सामग्रीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत याशिवाय संबंधित कंत्राटदारामार्फत याबद्दल खुलासा मागवण्यात आला आहे तसंच अंगणवाडी कर्मचारी आणि संबंधित विभागांना सजग ठेवण्यासाठी घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती देण्यात आली आहे यवतमाळ जिल्ह्यातील कुंभारखणी भूमिगत कोळसा खाणीत गुदमरून दोन जण ठार तर दोन वेकोली कर्मचारी जखमी झाले आहेत यवतमाळच्या वणी तालुक्यातील कुंभारखणी भूमिगत कोळसा खाणीत काल ही दुर्घटना घडली केंद्रीय वन आणि पर्यावरण तसंच हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यातील महत्वपूर्ण सहा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली त्यात मेळघाटातील रस्त्यांसाठी आवश्यक परवानगीही देण्यात आली असून त्यामुळं या रस्त्यांच्या विकासाला गती मिळेल अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चौराकुंड खोपण खोलमार या रस्त्याच्या कामासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर भागातून जाणाऱ्या या रस्त्यांच्या काँक्रीटीकरण आदी विकास कार्याचा मार्ग या परवानगीनंतर मोकळा झाला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील राजगड पुगलर ट्रान्समिशन लाईन आणि निमगाव लघु पाटबंदराच्या कामालाही मंजुरी देण्यात आली आहा आदिवासींनी शेती प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत तसंच शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत उत्पादन वाढीसाठी पोषक वातावरण तयार करून आदिवासी शेतकऱ्यांना उपजीविका सुधारण्यासाठी आदिवासी विकास विभाग प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी केलं अकोला इथल्या क्रीडा प्रबोधिनीचे दोन मुष्टीयोद्धे हे इंडोनेशिया इथं होणाऱ्या तेविसाव्या राष्ट्रपती चषक आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे यामध्ये हरिवंश तिवारी आणि अनंता चोपडे या दोघांचा समावेश असल्याची माहिती क्रीडा प्रबोधिनीचे प्रमुख सतीश भट यांनी दिली भारतरत्न सचिन तेंडुलकरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसीच्या मानाच्या हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे सचिनसह दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज अॅलन डोनाल्ड ऑस्ट्रेलियाची माजी महिला वेगवान गोलंदाज कॅथरीन यांचाही हॉल ऑफ समावेश करण्यात आला आहे हा मानाचा सन्मान मिळवणारा सचिन हा सहावा भारतीय क्रिकेटपटू आहे सचिनपूर्वी बिशन सिंग बेदी कपिल देव सुनील गावस्कर अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड यांना हा सन्मान मिळालेला आहे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होऊन पाच वर्ष पूर्ण झालेल्या क्रिकेटपटूंचाच या सन्मानासाठी विचार केला जातो शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या वर्गावर अत्याचाराची तीव्रता कमी होत असल्याचं राज्याचे सामाजिक न्यायमंत्री अविनाश महातेकर यांचं प्रतिपादन मुंबईचे हफकिन जीव औषधी महामंडळ देशासह परदेशात पुरवणार पोलिओची लस नागपूर विभागातील प्रथमच बालहक्कांबाबतच्या प्रकरणांवर सुनावणी आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर आयसीसी मानाच्या हॉल ऑफ समावेश याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार